आणि नागपूरमध्ये जुन्या पायाभूत सुविधा तोडून नव्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या नावाखाली भाजपवाल्यांनी त्यांचं कंत्राट आपल्याच लोकांना दिलं असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केलाय. केलेले रस्ते फोडून काढले डांबराचे, तेही तर पैसे सरकारचे म्हणजे तुमचे होते. पुलं तोडून काढले छत्रपती नगरचा तो ओव्हरब्रिज तोडला, आता रेल्वे स्टेशन समोरचा ओव्हरब्रिज तोडला. म्हणजे बनवताही तुम्हीच, त्याच्यामध्ये ठेकेदारी तुमचे, आणि तो दुसरा तोडून बनवता त्याच्यामध्ये ठेकेदार तुमचे. सिमेंटचा ठेका तुमच्या कार्यकर्त्याचा, गिट्टीचा ठेका तुमच्या कार्यकर्त्याचा, रेतीचा ठेका तुमच्या कार्यकर्त्याचा. तुम्ही ठरवाल तो कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही ज्या भावानी ठरवाल तो कॉन्ट्रॅक्टर. हे करू करू काय झालं, बीजेपीचे सगळे लोक आता श्रीमंत झाले. केवळ भ्रष्टाचार या माणसांनी केला, आणि याच्यासारखा दुसरा कोणी भ्रष्टाचारी या महाराष्ट्रामध्ये नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.